नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आज आपण अफनान शेख मॅडम यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नुकतीच त्यांची STI म्हणून निवड झालेली आहे 2023 मध्ये. मॅडम, प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्हाला पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. आज आपण वेळातला वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आम्ही खरंच आपले आभारी आहोत. आज आपल्याला विद्यार्थ्यांशी थोडस एक दिलखुलास चर्चा असेल किंवा त्यांना एक डायरेक्शन असतील किंवा बाकी जे तुम्हाला वाटतं त्याबद्दल आपण डिस्कशन एक जनरल करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही तुमचे प्रश्न मला आलेले आहेत, त्या प्रश्नांवरती सुद्धा मॅडमला मी प्रश्न विचारून तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो मॅडम, बेसिकली आपण स्टार्ट करूयात की तुमचा थोडक्यात परिचय सांगा विद्यार्थी मित्रांना. ओके, माझं नाव अफनान शेख. मी मूळ पुण्याची आहे. 2015 माझं BSc मायक्रोबायोलॉजी मधनं ग्रॅज्युएशन झालं HV देसाई कॉलेज मधनं. आणि त्यानंतर 2017 मी आझम कॅम्पस आबेदा इनामदार कॉलेज मधनं MSc मायक्रोबायोलॉजी कम्प्लीट केलं. 2018 मी MPSC कडे वळले. म्हणजे सुरुवात मी खरं UPSC ने केली. नीरव सरांची 2018 जी पहिली बॅच आहे त्याची मी स्टुडंट आहे. आणि त्यानंतर 2019 पासून MPSC बऱ्याच मेन्स दिल्या. मग MPSC आणि कंबाईन, त्याचबरोबर SSC सेंट्रलच्या CDA CAPF अशा पण परीक्षा दिल्या. आणि आताच 2023 कंबाईनच्या परीक्षेत STI म्हणून माझी निवड झालेली आहे. ओके, STI म्हणून आता तुमची जस्ट निवड झालेली आहे. तर एकंदरीतच हा कंबाईनचा पूर्ण प्लॅन आहे. बरोबर आहे. तर या क्षेत्राकडे वळण्याचं थोडस तुम्ही सांगाल की काय कारण होतं? आणि ऍक्च्युली सर, घरात असं शासकीय नोकरीचं काही वातावरण नव्हतं. पण मग मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते तेव्हा मित्रांकडनं कळलं की असं पण काहीतरी क्षेत्र असतं गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणून. आणि मग थोडेसे व्हिडिओज वगैरे बघितल्यानंतर वाटलं की आपण एक अटेम्प्ट द्यावा, UPSC करावी. सो मी प्रायमरीली UPSC सेंट्रल सर्व्हिसेस करण्यासाठी आले होते. आणि तुम्ही बॅकग्राऊंड नेमकं कसं होतं? तुम्ही म्हणलं आता बॅकग्राऊंड सांगितलं की फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा कसं होतं? सर, माझ्या घरात शिक्षणाचं जर म्हटलं तर माझी आई हाफ ग्रॅज्युएट होती. आणि मी मामाकडे राहिली लहानपणापासून. मामा, मामी, आजी, आई अशी आमची फॅमिली. माझी आई 18 पॅरालाइज्ड होती. सो आई नेहमी बेड रिडन असल्यामुळे सगळा सांभाळ हा मामानेच केला. माझा मामा रिक्षा ड्रायव्हर आहे. आणि मामा आणि मी अशी दोघांनी आर्थिक बाजू सांभाळत माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि मग त्यानंतर एक बेसिक आयडिया हीच होती की ग्रॅज्युएशन करायचं, कुठेतरी कंपनीमध्ये जॉब मिळेल. आणि ह्या क्षेत्राबद्दल काहीच आयडिया नव्हती. आणि मग मित्रांकडनं जेव्हा कळलं तेव्हा थोडस एक्सप्लोअर केलं आणि थोडासा क्रेज वाटला की करावा आपण, लेट्स ट्राय. आणि म्हणून मग मी या फील्ड कडे आले. तुम्ही आता मग अशी एक गोष्ट बोललात की आई पॅरालाइज्ड आहे, 10-15 झालं बेड रेस्ट मध्ये होती, आता आईचं निधनही झालं मध्यंतरीच्या काळामध्ये, काही दिवसांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी वडीलही निघून गेले तुमच्याकडनं. सो तो फेज कसा होता मॅडम तुमच्या लाईफ मध्ये? खरं तर सर, लहानपणापासूनच हे बघत आले होते संघर्ष की आई अंथरुणावर आहे. आणि खूप लहान वयात कळून गेलं होतं की आता स्वतःच स्वतःला करायचंय. सो शिक्षण कम्प्लीट करणं हा खूप मोठा चॅलेंज होता. पण सुदैवानं माझे शिक्षक एवढे चांगले लाभले मला की बऱ्याच जणांनी आर्थिक मदत केली. मला वीकफील्ड फूड कंपनी एक आहे आणि लीला पुनावाला फाउंडेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, या दोघांची मला स्कॉलरशिप्स मिळाल्या. आणि ह्याच्याच मदतीने मी माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकले. आणि त्या दरम्यानच्या काळात जशीच माझी 12 कम्प्लीट झाली तर मी खासगी कोचिंग क्लासेस मध्ये 9वी-10वीच्या मुलांना शिकवायला स्टार्ट केलं. आणि मग हळूहळू शिकवत असताना 2019-20 दरम्यान मी MPSC क्षेत्रामधल्या मुलांना पण शिकवायला लागले. ओके मॅडम, आता असं मुद्दा आहे की समजा इनकेस त्या कंडिशन मध्ये तुम्हाला मी जसं मग प्रश्न विचारला की आईचं जाणं किंवा आईचं इनएक्टिव्ह असणं, बेड रेस्ट असणं, आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहितीये की तुमच्या मागे आई वडिलांचा भक्कम पाठिंबा असतो. तुम्हाला कधी जाणवलं असं की माझ्याकडे पाठिंबा नाहीये? किंवा कधी कधी असं होतं की पाठिंबा नसल्यामुळे जास्त माणूस प्रिपेअर्ड असतो, स्ट्रगल करण्याच्या तयारीमध्ये असतो, वॉर्मअप करून असतो की आता आपल्या मागे कोणी नाहीये, आपण प्रिपेअर राहणार, तसं काही फायदा झाला तुम्हाला? ऍक्च्युली नेहमी वाटायचं सर की आई वडील पाहिजे. कारण की
इतरांना मित्र मैत्रिणींना बघायचे. सो ते लहानपणापासून नेहमी वाटतच राहिलं. पण माझं मेन इन्स्पिरेशन जर तुम्ही विचारलं तर मला माझं मेन इन्स्पिरेशन माझी आई होती. कारण ती जरी बेडवर होती तरी ती नेहमी मला रोज संध्याकाळी एक होप मिळायचं तिच्याकडे बघून की आपल्याला जे काही करायचंय ते हिच्यासाठी करायचंय, ती माझ्यासाठी अलाईव्ह आहे. सो आई असणं हे खूप मोठं मोटिवेशन होतं माझ्यासाठी. आणि माझ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना हेच सांगणं राहील की तुमचे आई वडील आहेत तोपर्यंतच काहीतरी सिद्ध करून दाखवा, हीच तुमच्या आयुष्याची खूप मोठी संपत्ती असते. हा बरोबर आहे, कारण तुमची आई गेल्याच्या नंतर तुमचा रिझल्ट आला. ऍक्च्युली रिझल्ट येण्याचा आनंद खूप झाला. फक्त खंत एवढीच आहे की आई हवी होती. 2022 ला आईचं निधन झालं. पण आय होप ती जिथे कुठे असेल ती खूप आनंदी असेल. ओके मॅडम, तुम्ही प्रायव्हेट जॉब वगैरे सुद्धा केलेला आहे, ते करत असताना तुम्हाला बॅलन्स स्टडी करणं असेल किंवा आता वेगवेगळे तुम्ही फॅकल्टी सुद्धा आहात वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये, तर हे कसं बॅलन्स केलं तुम्ही? सर, यामध्ये एक गोष्ट अशी झाली की मी खूप लहान वयात म्हणजे 18 वर्षाची असताना मी जॉब करायला सुरुवात केली. त्यामुळे मला पैसे मॅनेज करणं किंवा लोकांच्या संपर्कात येणं, त्यांच्या बरोबर कम्युनिकेट करणं हे खूप लवकर कळलं. आणि त्यामुळे माझी पर्सनॅलिटीच अशी डेव्हलप झाली की ऍट अ टाइम मी जॉबही करत होते, घरचंही बघत होते आणि अभ्यासही करत होते. म्हणजे तुमच्याकडे फॅमिली सांभाळणं हा एक महत्वाचा रोल होता. आईची आई होणं तुम्हाला लाभलेलं आहे, कारण आईची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळालेली हे एक आहे. दुसरं आर्थिक परिस्थिती, कारण हॉस्पिटलाइज असेल किंवा त्या गोष्टी औषधांचा खर्च वगैरे असेल तो तुम्ही कंटिन्युअसली हँडल केलेला आहे. त्यानंतर प्लॅन बी सुद्धा महत्वाचा असतो. तुम्हाला लाईफ मध्ये तुम्हाला जर काहीच झालं नसतं, निगेटिव्हली नाहीये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कधी काही होणार नाहीये, कारण आपल्याला माहितीये सक्सेसचा रेशो रिअलिस्टिक किती आहे. सो प्लॅन बी आणि ए, जसं आपण पोस्ट म्हणतो त्याला ए, तर काय याचं कोऑर्डिनेशन कसं असलं पाहिजे? सर, मला जर विचारलं तर मी तर म्हणेल की प्लॅन बी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की ह्या क्षेत्रात जर तुम्ही पाहिलं तर अनसर्टॅनिटी खूप आहे, म्हणजे होईल की नाही याची प्रोबॅबिलिटी कोणी सांगू शकत नाही नक्की. आणि माझ्याकडे म्हणजे मी टीचिंग करत होते त्यामुळे मला एवढं माहिती होतं की काही नाही झालं तरी मी उद्या उभं राहून कुठे ना कुठे शिकवू शकते. आणि त्याच्यासाठी सर मी मध्यंतरी काळात नेट सेटच्या पण परीक्षा दिल्या. 2021 ला माझी सेट क्वालिफाय झाली. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आला की मी काही नाही तर मी कॉलेजेसमध्ये प्रोफेसर म्हणून तरी शिकवू शकते. सो तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. फोकस हा प्लॅन ए वरच पाहिजे, पण काहीतरी तुमच्याकडे बॅकअप पाहिजे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्लॅन ए वरून जर बी वर गेलो तर फोकस हटेल. सर बघा, एक साधं उदाहरण घेतलं तर एखादा तुम्ही पीसी जेव्हा वापरता कम्प्युटर, त्याला पण बॅकअप असतं, तुमच्या मोबाईलला बॅकअप असतो. सो आयुष्यात बॅकअप असला पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना या हे क्षेत्र सोडल्यावर कळतच नाही की मी काय केलं पाहिजे. आणि मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की देर इज ऑलवेज अ चॉईस. म्हणजे असं कधीच होत नाही की सगळं काही संपलंय आणि आता माझ्याकडे काहीच ऑप्शनच नाहीये. देर इज ऑलवेज अ चॉईस, फक्त तुम्हाला तुमच्या कपॅबिलिटी जज करता आल्या पाहिजे. आणखी एक निगेटिव्ह टोननेस क्वेश्चन आहे की बरेच विद्यार्थी असतात फ्रस्ट्रेटेड असतात, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सनली मला मेसेज किंवा मला जेव्हा बॅचेस मध्ये असतो तेव्हा विद्यार्थी मित्रांना भेटत असताना जाणवतं की निगेटिव्हली किंवा कधी कधी असं वाटतं की आपण चुकून आलो या क्षेत्रामध्ये, आपल्याच्यानं होणार नाहीये, आपण खूप ग्रामीण भागातले आहोत किंवा आपलं वीक आहे, इंग्लिश आपल्याला समजत नाही किंवा कोणा सब्जेक्ट मध्ये वीक आहोत, तर तुम्हाला त्यांना काय म्हणा किंवा तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही चुकीचं क्षेत्र निवडलेलं आहे किंवा असं वाटलं? सर, डिप्रेस होणं किंवा थोडस लो फील होणं साहजिक आहे. मला कधी कधी माझ्या मित्रमैत्रिणींनी जे कंपनीमध्ये लागलेत किंवा जे पुढे गेले त्यांना बघून वाटायचं की आपण चूक केली का, आपण कदाचित बाहेर जास्त एक्सप्लोर चूक केली असं आजही वाटत असेल. येस, हे प्रत्येकाला वाटतं आणि हे प्रायव्हेट मध्ये जॉब करणाऱ्या व्यक्तीलाही वाटतं. नो वन इज सॅटिस्फाईड ऍट द एंड. पण माझं एवढंच सांगणं राहील की आला आहात या क्षेत्रामध्ये तर जस्टिस द्या, 100% द्या, एक टाइम लिमिट ठरवा आणि यश मिळतच. थोडं उशीर होतो पण यश मिळतं. बरं, आता हे सगळं करत असताना याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन असेल किंवा डायरेक्शन असेल किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल, हे जर कुठेतरी परफेक्ट झालं, जुळून आलं, तर तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा वाढतो, कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. मग यामध्ये कॉन्फिडन्स मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, किंवा तुमचं सर्व वातावरण एक महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं आहे शिकवणी किंवा क्लास, जिथून पुस्तकं आणि शिकवणी ते एकत्र झालं. आणि तिसरं महत्वाचं आहे मित्रमैत्रिणी. तर टप्प्याटप्प्याने या तिघांबद्दल थोडक्यात काय सांगाल विद्यार्थी? सर्वात आधी जेव्हा
तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता, तुम्ही ग्रामीण भागात ना आलेले असता, तर शहरातलं वातावरण खूप नवीन असतं मुलांसाठी. आणि इथे मी खूप महत्वाचं सांगू इच्छिते की योग्य गायडन्स आणि व्यवस्थित एक क्लास मिळणं फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यानंतर तुमचा ग्रुप कसा आहे, म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी, क्लास आणि ऍटमॉस्फिअर लॅबोरेटरी असेल तर तिथनच मित्र तुम्हाला मिळणार. येस, पण यामध्ये पण सर मी बऱ्याच वेळा पाहिलं की तुमचा ग्रुप हा हेल्दी कॉम्पिटिशन वाला पाहिजे, म्हणजे ते अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा कॉम्पिटिटरच असतो. तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे. तुम्ही ग्रुप डिस्कशन जेव्हा करता तेव्हा एका लेवलला तुम्ही मॅच झाले पाहिजे आणि तुमचा अभ्यास तेवढा डीप पाहिजे. तुम्ही ज्याच्याकडनं गायडन्स घेता तो व्यक्ती पोस्ट होल्डर किंवा थोडासा सिनियर असला पाहिजे, ज्याने ह्या परीक्षांचा अनुभव घेतलाय. आणि सिलेबस डिकोडिंग पासून ते रेफरन्स बुक पर्यंत सगळी माहिती काढल्यावरच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. ओके, म्हणजे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मॅडमचं म्हणणं असेल की सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही स्टार्ट करू शकता. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात मॅडम, की सिलेक्शन समजा झालंच नसतं तर काय असतं तुमचं करिअर, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाही झालं तर त्यांनी करिअर आणखी काय काय चॉईसेस आहेत, किंवा यामध्येच वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. जसं मी म्हटलं की माझ्याही 2022 निधन झालं तिचं, त्यानंतर मी ठरवलं होतं की इथून पुढे फक्त मी 2 वर्ष देईन आणि ह्या वर्षीचा जो एंड म्हणजे December 24 पर्यंत मी वेळ देणार होते, त्यानंतर मी क्विट करणार होते. कारण की जसं माझा सेटचा निकाल आला होता तर मी कॉलेजेसमध्ये अप्लाय पण करून ठेवलं होतं, तर माझा प्लॅन बी रेडी केला होता मी. पण सुदैवाने झालं असं की रिझल्ट आला आणि आता गोष्टी मे बी थोड्या पॉझिटिव्हली होतात. बरं, आता जे विद्यार्थी नवीन येणार आहेत बरोबर आहे, किंवा आता स्टार्ट करणार आहे, आता तुमचा तो प्रवास स्टार्ट करून एंड झालेला आहे आणि तुम्ही पुढल्या प्रवासाला मार्गक्रमण सुद्धा केलेलं आहे, तर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय मेसेज असेल तुमचा? येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं म्हणजे की तुम्ही पहिले ठरवा की तुम्हाला कुठल्या परीक्षेचा अभ्यास करायचा, तुम्हाला राज्यसेवा करायची आहे, कंबाईन करायची आहे का सेंट्रल सर्व्हिसेस करायचे. त्यानुसार तुम्ही गायडन्स घ्या, तुमचे रेफरन्स बुक्स सिलेक्ट करा. म्हणजे मी खूप विद्यार्थ्यांना बघितलं की शेजारचा जो पुस्तक वाचतोय की बघतो आणि तो पुस्तक मार्केटमधनं घेऊन येतो आणि वाचायला सुरुवात करतो, तर तसं नसलं पाहिजे. तुमची एक बुक लिस्ट रेडी पाहिजे, तुमच्या पुस्तकांच्या लिस्टवर तुमचा विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज तुम्ही लावल्या पाहिजे. टेस्ट सिरीजचा सर मला खूप फायदा झाला, स्पेशली मेन्सला. मी लँग्वेजच्या पेपरला खूप टेस्ट सोडवला आणि त्यामुळे काय झालं की एक्झामचा तुमचा माइंडसेट डेव्हलप होतो, एक्झाम हॉलमध्ये भीती वाटत नाही. कारण की रोजची जी सवय झालेली असते टेस्ट द्यायची, प्रश्न तेवढे हाताखाली गेलेले असतात. आणि रिव्हिजन्स, मल्टिपल रिव्हिजन्स इज द की टू सक्सेस. जसं म्हणतो की तुमचं रिव्हिजन आणि पाठांतर खूप असलं पाहिजे, एक्झामची डिमांड काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. बर, आता एक आपल्याला आज एक रेग्युलर प्रश्न विचारायचा आहे की जनरल आता जे वातावरण आहे, कंबाईन परीक्षा डेट फिक्स नाहीये, राज्यसेवेची परिस्थिती तीच आहे, पुढे विद्यार्थ्यांना कळत नाही, अभ्यासामध्ये थोडीशी पठार अवस्था आलेली आहे, तर याच्यासाठी काय तुम्ही सांगाल, किंवा तुम्ही कसं बघितलं असतं जर तुम्ही प्रिपेअर करत असतात PSTI साठी, कंबाईन साठी? या फेज मधनं सर आम्ही पण गेलो, कोविड बॅच होती, सो कोविड लॉकडाऊन तर ह्याच्यापेक्षा अनपेक्षित होतं सगळं. तर ह्यामध्ये मी विद्यार्थ्यांना हे सांगेन की हा सुवर्ण काळ असतो खरं. इथे जो अभ्यास करतो आणि जो नोट्स आणि ते सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवतो, त्याचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येणंच आहे. कारण की सध्याला सगळी मुलं रिलॅक्स झालेली असतात, वातावरण थोडं शिथिल झालेलं असतं, तर ह्या पिरियडमध्ये लीप घ्या. जे सब्जेक्ट झाले नाहीये ते सब्जेक्ट आत्ता कव्हर करा. मी स्टुडंट्सलाही सांगते की एखादा विषय राहिलाय वाचायचा तर तो आत्ता वाचा, नोट्स काढून ठेवा. आणि परीक्षा केव्हा ना केव्हा होणार आहे, थोडस डिप्रेसिंग आहे पण सकारात्मक दृष्टिकोनातनं बघा या गोष्टीकडे. कारण इतका वेळ जेव्हा आपण देतोय तर तो वर्थ इट असला पाहिजे. ओके, म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे असं की संधीचं सोनं करा. Yes. हा वेळ तुमच्याकडे अडचण नसून एक चांगली संधी म्हणून त्याच्याकडे बघा. ओके, विद्यार्थी मित्रांनी नक्कीच काळजी घेतीलच. दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही पुढे अभ्यास कंटिन्यू करणार आहात, किंवा बरेच STI वगैरे मुलं झालेले आहेत तुमच्या बरोबर, तुमच्या मैत्रिणी असतील, तर त्यांनी पुढे कसं आहे प्लॅनिंग? सर स्वप्न क्लास 1 घेऊन आले होते आणि इतका अभ्यास केलाय, सो क्लास 1 मिळवण्यासाठी नक्कीच अभ्यास करेन, पुढचा अटेम्प्ट देणार आहे मी. STI एक सुरुवात झाली, खूप छान वाटलं की एक पोस्ट मिळाली, पण
पुढच्या पोस्ट साठी नक्कीच प्रयत्न करेन. पोस्ट साठी तुमच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. दुसरं एक महत्वाचं आहे की बघा इथे एक जेंडर फॅक्टर सुद्धा इम्पॉर्टंट आहे ज्यावरती मला स्पेशली मुलींसाठी, तसं मुलांसाठी तो काही जेंडर न्यूट्रलच बोलणार आहे मी, पण जनरली मॅक्झिमम इम्पॅक्ट मुलींवरती पडतो की फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा आजूबाजूचे बोलण्याचं वातावरण असेल किंवा लग्नाचं एज असेल, या प्रेशर तुमच्यावरती होतं आणि मुलींनाही आहे, त्यांना रिलीफ कसं द्याल तुम्ही किंवा कसं सांगाल? सर खरं तर हे खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. ऍज अ मुलगी म्हणून मी खूप जास्त गोष्टी फेस केल्या, कारण की तुम्ही ज्या समाजात न येता किंवा ज्या सोसायटीमधनं येता, प्रत्येक सोसायटीची एकच डिमांड असते की मुलगी आहे म्हणजे एका ठरलेल्या वयापर्यंत लग्न झालं पाहिजे. सो जॉबला जास्त प्रायोरिटी नसते. आणि माझं मैत्रिणींना किंवा विद्यार्थिनींना सांगणं असेल की तुम्हाला या फील्डमध्ये यायची संधी मिळाली हेच खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच मुली आजही ग्रामीण भागात शहरात अशा आहेत की ज्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. सो तुम्हाला संधी मिळाली तर त्याचं सोनं करा. थोडासा त्रास होईल. मी बऱ्याच मुलींना बघते की मॅरिड आहेत, लहान मुलं आहेत, तर इथे येऊन अभ्यास करतात, हॉस्टेलला राहतात, तर आपण तर नक्कीच करू शकतो. आणि मी त्या मुलींना बघून मोटिवेट व्हायचे की त्या जर करतात तर मी मुलगी म्हणून का नाही करू शकत. आणि इथून पुढे एक 20-25 वर्ष तुमचं आयुष्य काय असणार आहे हे इमॅजिन करा आणि त्यानुसार डिसिजन्स घ्या. नथिंग इज इम्पॉसिबल, जसं आपण म्हणतो द स्काय इज द लिमिट. तर तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही अचीव करू शकता. एकंदरीत जर समजा आता माझ्याकडे पुढे येणारी प्रिया आहे आणि मी त्या प्रियेचा एक स्टुडंट म्हणून तुम्हाला बोलतो विद्यार्थ्यांच्या मार्फत, तर तुमचं प्लॅनिंग काय असेल किंवा असायला पाहिजे? ओके, जसं आपण म्हणतो सर की प्रीची तारीख निश्चित नाहीये. आपण धरून चालूयात की जून मध्ये प्री होणार आहे. ओके, तर विद्यार्थ्यांना माझं म्हणणं राहील की जो कन्व्हेन्शनल सब्जेक्ट म्हणतो आपण की जो मेन्सला पण आहे आणि प्रीला पण आहे, असे सब्जेक्ट आता पक्के करून ठेवा. आणि मग प्रिलिम्स एकदा क्लिअर झाली की मग तुम्ही नंतर मेन्स करायला तुम्हाला वेळ आहे. इथे एक थांबवतो तुम्हाला. आता समजा मी प्रीचं प्रिपरेशन केलं आणि अचानक माझा बॉर्डर लाईन वरती किंवा ज्याला आम्ही रेड लाईन म्हणतो, बरोबर आहे, त्या बॉक्स मध्ये जर आमचा स्कोर असेल तर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे कसं बघावं? पुढल्या प्रीचा अभ्यास करावा, मेन्सचा करावा, का डिप्रेशन मध्ये राहावं, किती दिवस राहावं, याचं काय? ऍक्च्युली ह्या चुका मी केल्या सगळ्या की प्री द्यायचे, अगेन स्कोर नेहमी बॉर्डर वर असायचा आणि मग विचार करत बसायचे होईल की नाही होईल, होईल की नाही होईल. आणि मग आता कंबाईनची प्री झाली, ठीक आहे बॉर्डर वर स्कोर आहे, आपण एमपीएससीची प्री देऊ. मग परत कंबाईन कडे यायचं, मध्येच एसएससीच्या परीक्षा द्यायची, सीजीएल वगैरे, किंवा मध्येच बऱ्याचशा सेंटरच्या पण परीक्षा दिल्या. आणि त्या चुकीमुळे झालं काय की कुठलाच अभ्यास हा पूर्ण असा झाला नाही किंवा त्या एक्झामला जस्टिस देता आलं नाही. प्रत्येक एक्झामची एकच डिमांड असते की त्याचा जो 7-8 महिन्याचा कालावधी आहे तो कालावधी तुम्ही पूर्ण त्याच परीक्षेला डेडिकेट केला पाहिजे आणि तो तेवढाच अभ्यास केला पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह की तुम्ही प्री क्लिअर करताय की नाही. म्हणजे आज जरी मला माहिती नाहीये की माझी प्री क्लिअर होईल की नाही, मी मेन्सला त्याच अॅटिट्यूडने अभ्यास केला पाहिजे की मी मेन्सला आहे. येस, कारण की अभ्यास केलेला कधी वाया जात नाही. आणि तो ह्या परीक्षेला का होईना तर पुढच्या परीक्षेला त्याचा इम्पॅक्ट नक्कीच खूप मोठा होतो. दुसरा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की पीवायक्यूचं महत्व तुमच्या पोस्टमध्ये किती राहिलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी त्याला कसं हँडल करावं? पीवायक्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत सर. मी ते 21,000 प्रश्न संच घेऊनच बसायचे स्वतःकडे. माझा एखादा टॉपिक झाला किंवा मला थोडासा कंटाळ वगैरे आला की मी पीवायक्यूज करायचे. आणि पीवायक्यूज मुळे काय झालं की एक कन्व्हिक्शन येतं स्वतःला की माझा अभ्यास झालेला आहे आणि आता मला प्रश्न सोडवता येते. तर जेव्हा मी एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन सोडवत होते तर मला असं होतं की मी नवीन काहीच बघत नाहीये, मी हे ऑलरेडी सॉल्व्ह केले किंवा मी या प्रोसेस मधनं गेले. म्हणजे एकंदरीत पॅटर्न असेल, प्रश्नाचं स्वरूप असेल, तिला ट्रिक्स म्हणतो आपण, गुगली म्हणतो, ते समजण्यासाठी सगळ्यात जास्त सोपं हा पीवायक्यूचा आधार आहे. बरोबर आहे. सोबतच तुम्ही टेस्ट सिरीजचा आधार घेऊ शकता जसं मगाशी मॅडमने सांगितलं. मॅडम दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे की जनरल टेंडन्सी अशी आहे विद्यार्थ्यांची की अमुक नोट्स किंवा अमुक एखादी गोष्ट त्याच्या मागे धावपळ जास्त होत असते, रेफरन्स बुक मधनं सगळ्यात जास्त प्रश्न येतात किंवा तसे प्रश्न सुटत नाहीयेत, किंवा मग लवकर अभ्यास करावा, लवकर पोस्ट मिळावं, असं काही आहे का सूत्र की लवकर अभ्यास केला म्हणजे लवकर पोस्ट मिळते? सर देर आर नो शॉर्टकट. खर तर तुमचे रेफरन्स बुक्स मधनं तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी डेव्हलप होते सर्वात आधी.
आणि दुसऱ्यांचे नोट्स वापरण्यापेक्षा म्हणजे कदाचित काही वेळेस त्याची मदतही होते पण मोस्ट ऑफ द टाइम तुमचे नोट्स रेडी पाहिजे. म्हणजे जसं मॅडम जास्त वेळ जातो नाही जात सर वेळ म्हणजे तुम्हाला तिथे पण स्पेसिफिकेशन करता आलं पाहिजे की इतिहासाचे नोट्स काढावे का ते किती काढावे. त्यानंतर भूगोलाला मी काय केलं होतं की मी आउटलाईन मॅप आणले होते महाराष्ट्राचे आणि त्याच्यावर मी मॅपिंग केलं होतं. सो रोज रात्री ते मॅप्स बघितल्यामुळे व्हिज्युअल मेमरी डेव्हलप झाली होती. पॉलिटीला मी माइंड मॅप्स केले होते. सो मला मी असं नाही की सगळ्याच विषयांचे सगळेच नोट्स केले होते पण जिथे जिथे मला जमलं की जो जो डेटा मला कंपाईल करता येईल तो डेटा मी कंपाईल केला. आणि नोट्सचा एक बेनिफिट असा झाला सर की पेपर वन झाला लँग्वेजचा आणि पेपर वन आणि टू मध्ये मला वाटतं 2-3 तासाचा गॅप होता. तर माझ्याकडे एक वही होती त्यामध्ये सगळे सब्जेक्टचे नोट्स होते. मी ती वही फक्त रिवाइज करून गेले आणि ते एक्झाम हॉलमध्ये एंटर करतानाचा कॉन्फिडन्स खूप वेगळा होता. ओके म्हणजे नोट्स तुमचे शॉर्ट बट स्वीट मध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ती तुम्हाला कॉन्फिडन्स बुस्टअप म्हणण्यापेक्षा डायरेक्ट पोस्ट सुद्धा देऊ शकते. इथपर्यंत त्याचं महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नोट्स वरती तुम्ही पर्सनल वर्क करणं अपेक्षित आहे आणि ते तुम्हाला चिरकाळ टिकणारं सुद्धा आहे आणि न विसरता परीक्षेत येऊ शकतं. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे मॅडम की मेन्स कडे तुम्ही कसं बघता जेव्हा तुम्ही अभ्यास केला प्रिपरेशन फेज मध्ये तेव्हा मेन्स कसं हँडल केलं तुम्ही. सर खरं तर मी नेहमी म्हणते प्रिलिम्स इज अ पार्ट ऑफ मेन्स. तर तुम्ही मेन्स आधी करणं अपेक्षित असतं कारण की मेन्स केल्यामुळे तुमच्या अभ्यासाचा आवाका वाढतो आणि प्रिलिम्स साठी एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि प्रिलिम्सची डिमांड खूप वेगळी आहे. म्हणजे प्रिलिम्सला अप्रोच असा असतो की मला पास व्हायचंय म्हणजे कट ऑफ पेक्षा एक मार्क जरी जास्त असला तरी चालतो पण मेन्सला तसं नसतं. मेन्सला तुम्हाला एक ठराविक स्कोर असलाच पाहिजे तुम्ही सेफ होण्यासाठी आणि तुम्ही त्या लिस्ट मध्ये येण्यासाठी. आणि जसं आत्ताचा ट्रेंड बघितला नो स्कोर इज सेफ स्कोर. कारण स्पर्धा वाढली आहे मुलांचा अभ्यास वाढलाय तर ते ट्रेंड बघता तुम्हाला तेवढे मार्क्स घेण्याची तुमची कपॅबिलिटी डेव्हलप करता आली पाहिजे. एकंदरीत तुमचा जो 4-5 वर्षाचा प्रवास आहे जो तुम्ही आता मगाशी बोललात एवढा वेळ झाला तर रिझल्टचा दिवस कसा होता तुमच्यासाठी. सर रिझल्ट ऍक्च्युली 13 मेलाच कळला होता जेव्हा प्रोव्हिजनल लिस्ट आली होती. त्यामध्ये माझं नाव नव्हतं बिकॉज एसआरचे कॅन्डिडेट्स रिपीट झाले होते पण लिस्ट बघितल्यावर कळलं होतं की ऑप्ट आउट नंतर 100% होणार आहे. पण तरी रिझल्टचा दिवस हा खूप मेमोरेबल असतो. खूप आनंद झाला कारण इतक्या वर्षाचं स्ट्रगल होतं. हीच अभ्यासिका जिथे मी अक्षरशः काही तास बसून रडायचे. अभ्यास नाही व्हायचा माझा. सगळ्या घरच्या परिस्थिती मला प्रेशर यायचं सगळ्या गोष्टींचं आणि तिथेच माझा निकाल आला. सो सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि ह्यामध्ये महत्वाचं म्हणजे सर माझे जे मित्र मैत्रिणी होते किंवा जे शिक्षक मला लाभले आय एम व्हेरी लकी इन दॅट सेन्स की मला हे सगळे कलिग्स खूप छान मिळाले ज्यांनी नेहमी मला मोटिवेट केलं नेहमी मला इन्स्पायर केलं. मला कुठेच खचू दिलं नाही आणि त्यांच्यामुळे मी टिकून राहिले शेवटपर्यंत. स्पर्धामध्ये तुम्हाला एक एनर्जी राहिली कायमस्वरूपी एक सपोर्ट राहिला. सर्वांचा अगदी वाटा खूप महत्वाचाच आहे. तुम्हाला असं कुणाचं वाटतं की तुमच्या लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल निभावलेला आहे तुमच्या करिअर लाईफ मध्ये. पहिलं श्रेय माझ्या आईला जातं आणि त्याच्यानंतरच खूप मोठं श्रेय माझे मामा मामी आणि माझी आजी कारण की त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. मी त्यांच्याकडेच राहिले. सो माझं पूर्ण म्हणजे मला लहानपणापासून वाढवण्यापासून ते शिक्षण हे सगळं त्यांनी बघितलं. सो रिझल्टच्या दिवशी पण माझ्यापेक्षा सर्वात जास्त आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सो त्यांचं श्रेय खूप जास्त आहे. आणि त्यानंतर माझी राहिलेली बाकीची फॅमिली काका मावशी माझे बहीण भाऊ आणि माझे जे मित्रगण आहेत ते सगळ्यांचं म्हणजे एकंदरीत ज्या ज्या टप्प्यावरती ज्यांची गरज आहे तशी तुमच्याकडे एक टीम होती त्या टप्प्यामध्ये तुम्हाला सहकार्य करत राहिलेली आहे आणि त्याचं यशामध्ये रूपांतर झालेलं आहे. आम्हालाही खूप छान वाटतं की तुम्ही आमच्याशी एवढा संवाद साधलेला आहे. त्यात विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही दिलेलं आहे. तुम्हाला आणखी काही सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना. आता दुसरा प्रश्न घेऊयात की वेळेचं नियोजन असेल आणि एक दिवसभराचं प्लॅनिंग जे काही असेल ते त्याबद्दल तुमचं कसं होतं आणि विद्यार्थ्यांनी कसं करावं. आता ते सर प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ते बदलतं. म्हणजे जी मुलं जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून इथे आलेली असतात तर ते 10-12 तास अभ्यास करू शकतात. मॅरिड मुली असतात त्यांना थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि माझ्यासाठी असं होतं की माझ्या अभ्यासाच्या वेळा कधीच निश्चित नव्हत्या. लायब्ररीत येण्याची टाईमही कधी निश्चित नव्हतं कारण लेक्चर्स जसे शेड्यूल व्हायचे मी त्याच्यामधनं जसा जसा वेळ मिळायचा तसा अभ्यास केला. सो ऍव्हरेज ऑन अन ऍव्हरेज तुमचा 6-7 तास तरी मिनिमम अभ्यास झाला पाहिजे.
बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी एक दोन दिवस अभ्यास होत नाही. सो ब्रेक्स घेतले पाहिजे 15 दिवसातनं एकदा दोनदा. आणि खूप महत्वाचं सांगू इच्छिते की अभ्यास करताना काहीतरी एक गोष्ट हॉबी म्हणून ठेवा, जेणेकरून तुम्ही बोर नाही होणार आणि हा त्या प्रोसेसला तुम्ही कंटाळणार नाही. यू विल एन्जॉय द प्रोसेस. बऱ्याच वेळेस बरेच लोक अभ्यासाचं बोलतात मॅडम, मला वाटतं की आरोग्यही खूप महत्वाचं आहे. जेवढं अभ्यासाला महत्व आहे तेवढं झोपीला महत्व आहे. मग तुमची झोप सुद्धा सायलेंट स्लीपिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन राहण्यासाठी. सो तुमचं असं कधी झालेलं आहे चिडचिड झालेली आहे अभ्यास झालेला नाही किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं त्यांना रिकव्हर करण्यासाठी काय सांग? माझं खूप वेळा व्हायचं सर असं, कारण की कधी कधी लेक्चर्स खूप जास्त शेड्यूल व्हायचे आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की 2 तासच अभ्यास केला किंवा मी अभ्यासच नाही केला आणि ते बर्डन दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड व्हायचं. तर अशा वेळेस यू हॅव टू बॅलन्स युअर मेंटॅलिटी. थोडस मेडिटेशन केलं पाहिजे, मेडिटेशनचा खूप जास्त उपयोग होतो. त्यानंतर थोडस नाही एक्सरसाइजला वेळ मिळाला तर 20 मिनिटाचा वॉक तरी केला पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्ही जो आहार घेता, म्हणजे इथे मेसचं जेवण करतात मुलं, त्यांना पूर्ण न्यूट्रिशन भेटत नाही. तर तुम्ही फ्रुट्स वगैरे आजारी पडण्याचं प्रमाणही जास्त. येस, तर तुम्ही फ्रुट्स वगैरे ह्याचा इंटेक थोडासा ठेवला पाहिजे. अभ्यास आणि करिअर ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं तुमचं आरोग्य असतं. नाहीतर नंतर पोस्ट मिळाली आणि आजारी पडलो किंवा काहीतरी झालं, त्याला मग त्या यशाला काहीच अर्थ नसतो. ओके, आता तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर तो तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. सर्व विद्यार्थी तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बऱ्यापैकी संपलेले आहेत. ओके, तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र आणि नीरव सरांची पूर्ण टीम खूप खूप आभारी आहे. मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की ही प्रोसेस खूप जवळून बघितली. 0.50 ने 0.25 ने रिझल्ट गेले माझे आणि काळ खूप टफ होता. आईचं आजार पण बघितलं, घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण सांगते एवढंच की परिस्थिती प्रत्येकाची वाईट असते आणि ज्याला त्याला त्याची परिस्थिती खूप वाईट वाटत असते. सो तुमच्या परिस्थितीचं भांडवल करू नका, त्यातनं मार्ग काढा. जो त्यातनं मार्ग काढतो तोच यशस्वी होतो. आणि टिकून राहा, म्हणजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ह्या दोन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एक तर टिकून राहणं, तुमच्या स्वतःवरती विश्वास असणं आणि स्वतःला सारखं सांगत राहा की मी नाही करणार तर कोण करणार. मी म्हणजे मी रोज सांगायचे स्वतःला की माझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही, हे मीच करणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतो की एक पॉझिटिव्ह अप्रोच डेव्हलप होतो, तुम्ही सकारात्मक राहता आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यू कॅन डू इट. आणि जरी नाही झालं तरी देर आर वेज, जसं मी म्हटले की देर इज ऑलवेज अन ऑप्शन, काही ना काहीतरी करता येईल. म्हणजे मी जेव्हा प्रिलिमला गेले सर यावेळेस कंबाईनच्या, दरवेळेस जेव्हा परीक्षा द्यायचे तेव्हा पूर्ण सगळं फ्लॅशबॅक व्हायचं की घरचे, मग सोसायटल प्रेशर, आता कसं होईल. पण मी ह्यावेळेस अशाच अटिट्यूडने गेले होते की झालं तर झालं, नाही झालं तर आय कॅन डू समथिंग. सो टेन्शन घ्यायचं नाही, गिव्ह युअर बेस्ट. हा, टेन्शन लेस राहणं आणि तुमचं बेस्ट देणं अतिशय बेस्ट वे आहे तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी, असं मॅडमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे मॅडम. थोडक्यात आणि अतिशय व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही एकदम सांगितलेलं आहे. तसंही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे विद्यार्थी घडवून, त्यामुळे ते काही तुमच्यासाठी फार इझी टास्क आहे. एक शेवटचा प्रश्न विचारूयात आणि आपण थांबूयात. मला एक डायरेक्शन द्या विद्यार्थ्यांना की दोन दिशा आहेत, एक आहे कंबाईन ऑब्जेक्टिव्ह, दुसरी आहे राज्य सेवा डिस्क्रिप्टिव्ह. बरोबर, प्रत्येकांना वाटतं DC व्हावं, कंबाईन मधून तर DC होत नाही आणि राज्यसेवेकडे गेलं तर डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं, लवकर तर पोस्ट हवी. तर याला कसं बॅलन्स करता येईल किंवा दोन्ही परीक्षेला एक सामूहिकरित्या कसं फेस करता येईल? आता जर बघितलं तर राज्यसेवा वर्णनात्मक ही पहिल्यांदा होतीये, त्यामुळे ज्याला राज्यसेवाच करायची आहे आणि ज्याच्या घरून सपोर्ट आहे किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, अशा विद्यार्थ्यांनी एक 2 वर्ष व्यवस्थित कोचिंग घेऊन रायटिंगची प्रॅक्टिस करावी. पण ज्या विद्यार्थ्याला खूप लवकर जॉब हवाय किंवा फायनान्शियल सिक्युरिटी नाहीये, मी तर त्याला म्हणेल की पहिले कंबाईन फोकस करा, एक पोस्ट घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही खूप फ्री माइंडसेटने राज्यसेवा करू शकता.
ओके. सो वन्स अगेन आज आपण विद्यार्थी मित्रांनो एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्फत सक्सेस मूर्ती म्हणून आपण शेख मॅडमला आणलं होतं, ज्या आमच्या विद्यार्थी सुद्धा आहेत 2018 बॅचच्या आणि ऍज अ फॅकल्टी सुद्धा त्यांनी जॉईन केलेला आहे. सो बऱ्याच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मॅडमनी कळत नकळत दिलेही असतील, काही तुमचे राहिले असतील तर कधीही तुम्ही मॅडमला येऊन इथे भेटू शकता ऑफिसमध्ये एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र. त्या परिवारामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आली तर विद्यार्थी मित्रांचं एनी टाईम मॅडम असतील, नीरव सर असतील किंवा बाकी फॅकल्टीज असतील, आम्ही पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करूयात. वन्स अगेन सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.